किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्याने परशुराम प्रभाकर उपरकर यांची दोघांनी दहा लाख रुपयांची फसवणूक केली त्यामुळे उपरकर यांनी नंदगोपाल आणि व्यंकटेशराव अपोलो मेडिकल ऑफिस हैदराबाद या दोघांविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली परशुराम उपरकर यांचे दोन्ही किडनी निकामी झाले होते त्यामुळे ते किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी मिरजमधील महात्मा गांधी चौकातील एका रुग्णालयात आले होते परिसरात नंदगोपाल उपरकर यांना गाठले त्याने व्यावसायिक असून वैद्यकीय क्षेत्रात मोठमोठ्या डॉक्टरांची ओळख असल्याचे सांगितले त्यानंतर नंदगोपाल याने विविध डॉक्टरांसोबत काढलेले फोटो तसेच प्रमाणपत्रे दाखवून उपरकर यांचा विश्वास संपादन केला नंदगोपाल यांनी उपरकर यांना किडनी प्रत्यारोपण करण्यासंदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये आगाऊ रक्कम द्यावी लागेल असे सांगून पाच लाख रुपये काढून घेतले पैसे मिळाल्यानंतर नंदगोपाल मदतीने उपरकर यांची मिरज आणि विशाखापट्टण येथे विविध तपासण्यांसह वैद्यकीय के तपासणी केली तपासण्या करण्याकरिता उपरकर यांच्याकडून आणखी पाच लाख रुपये रक्कम दोघांनी काढून घेतली परंतु किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया मात्र पूर्ण झाली नाही दहा लाख रुपये देऊनही किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने उपरकर यांनी दोघांकडे पैसे परत करण्याची मागणी केली परंतु दोघांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच उपरकर यांनी याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली